नवापूर शहरात गेल्या 4-5 दिवसांपासून पिसाळलेल्या घोडीचा थैमान सुरू होता। या संदर्भात अनेक नागरिकांना त्या घोडीने चावा घेतल्याचा दावा परिसरातील नागरिकांनी सोशल मीडियावर केला आहे। नगरपालिकेने यावर उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली होती। नवापूर शहरातील जनता पार्क, मंगलदास पार्क, शांतीनगर, आदर्श नगर, लाखाणी पार्क, रंगेश्वर पार्क, प्रभाकर कॉलनी, नवापूर शहरातील विविध भागातील 4-5 नागरिकांना चावा घेतला आहे। नवापूर सेलिब्रिटी ग्रुपवर चर्चा झाल्याने त्याची दखल घेत नगराध्यक्ष हेमलता पाटील यांच्या सूचनेनुसार माजी उपनगराध्यक्ष फारूक शहा यांनी तात्काळ त्या घोडीला पकडण्यासाठी टीम तयार करून दोरीच्या सहाय्याने शोएब काकर, आसिफ कलीम शाह, नसरुद्दीन बाबू शाह या युवकांनी रंगेश्वर पार्क मागील बाजूस घोडीला पकडले, बांधून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे उपचारासाठी पाठवले आहे। नवापूर शहरात पुन्हा मोकाट गुरांचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे, तसेच कुत्रे वरांचा उपद्रव देखील वाढला आहे। यावर पालिकेने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर। नवापूर शहर के अंदर दो चार रोज से एक घोड़ी ने थोड़ा लोगों को परेशान करके रखा हुआ था। मेरी मालूमत के अंदर उसने भगाने सर और लाखानी पार्क में एक महिला है, मुस्लिम महिला, उसको भी चावा है और चार लोग हैं। तो वो घोड़ी आज आदर्श नगर में आई, हमें मालूम पड़ा। तो मेरे कार्यकर्ता और हमने उसको मिलकर दबोच लिया। उसको हमने यहाँ पर आकर पकड़ लिए और आज वो एक पशु वैद्य उसमें हम उसको दवाखाने में भेज रहे हैं।